नवाब मलिक यांच्या निशाण्यावर असलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीने एक मोठा दिलासा दिलाय. समीर वानखेडे जन्माने मुस्लिम नाहीत, तसंच त्यांचे वडील हे अनुसूचित जातीत मोडतात असा निर्वाळा समितीने दिलाय. समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुस्लिम धर्मात प्रवेश केला ही बाब सिद्ध होत नसल्याचं निरीक्षणही जात पडताळणी समितीने नोंदवलंय. एनसीबीचे तत्कालीन माजी संचालक समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीकडून क्लीन चिट मिळाली आहे. या विषयावर बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत स्वतः समीर वानखेडे आहेत. समीर सर, स्वागत आहे आपल्या एबीबी माझामध्ये. पहिला प्रश्न हाच की जो लढा तुम्ही लढलात किंवा तुमच्यावर जे आरोप झाले त्या आरोपांमध्ये तथ्य नाही असं समितीचं म्हणणं होतं. पहिली प्रतिक्रिया तर असं आहे, जय हिंद आणि सत्यमेव जयते. आणि जे काय आज माननीय आमची जी कमिटी आहे स्टेटची, ती कमिटीने निकाल पण दिलेला आहे, डिटेल्ड ऑर्डर पास केलेला आहे. आणि त्यामध्ये मला फक्त हे म्हणायचं आहे की आपली जी भारताची न्यायपालिका आहे आणि कास्ट स्क्रुटिनी कमिटी आणि त्याच्यानंतर जे काय आपले अधिकारी आहेत ज्यांनी सत्य बाहेर काढलेले आहेत त्यांचा मनापूर्वक धन्यवाद म्हणतो मी. आणि हे जेव्हा सर्व ॲलिगेशन्स वगैरे लावले होते आमच्यावरती, आमच्या फॅमिलीवरती, तेव्हा सर्वांनी हेच सांगितलं होतं की यामध्ये काय काय तथ्य नाही, दिस थिंग इज ओनली मेंट फॉर हरेसमेंट. आणि ते खरा झालेला आता सर्वांसमोर आलेलं आहे. काय ते तुमच्या आईचा उल्लेख केला गेला, तुमच्या बाबांच्या त्यांच्या कास्ट संदर्भाचा उल्लेख झाला, तुमच्या लग्नाचा उल्लेख केला गेला, त्याचबरोबर तुमच्या बर्थ सर्टिफिकेटचाही उल्लेख केला गेला. अशा अनेक गोष्टी समोर ठेवून तुम्ही त्या ह्या जातीचे नाही, तुम्ही मुस्लिम आहात अशा प्रकारचे आरोप होते. त्याबद्दल काय म्हणाल, त्याबद्दल कमिटीने काय म्हटलं? त्याबद्दल मी तर त्यामध्ये काही टिप्पणी करू शकणार नाही, कारण काय, दे आर कॉसी ज्युडिशियल अथॉरिटीज अँड आय रिस्पेक्ट दॅट. आणि पण माझी पर्सनल व्ह्यू अशी आहे की जेव्हा माझी मृत आई, तिच्यावरती आरोप, माझे वडील, वृद्ध वडील 77 वर्षाचे, माझी ताई सिस्टर आणि क्रांती माय वाईफ, सो इन 42 इयर्स ऑफ माय लाईफ, म्हणजे या खालच्या लेवलची ॲलिगेशन्स, या खालच्या लेवलची पातळीवर टिप्पणी देणं, फॅमिलीवरती आरोप करणं, अटॅक करणं, हे फर्स्ट टाईम मी बघितलेलं आपल्या आयुष्यात. कुठेही भारतामध्ये नव्हतं बघितलं मी हे जे झालं, जे प्रसंग घडलं होतं. आणि कशासाठी? जस्ट फॉर डुईंग अ ड्युटी, देशसेवासाठी. लोकांची फक्त सेवा करतो मी, माझा काम करतो, देशाची सेवा करतो. फक्त यासाठी तुम्ही पर्सनल ॲलिगेशन्स लावणार? आय एम अन IRS ऑफिसर, मी ट्रेन झालेलो आहे टू हँडल द प्रेशर्स ॲलिगेशन्स. पण फॅमिलीवरती आरोप लावणं, त्यानंतर फॅमिलीबद्दल खालची लेवलची तुमची वर्तणूक आणि त्यानंतर ॲलिगेशन्स, सो दे सफर ट्रेमेंडस प्रेशर आणि स्ट्रेस. जेव्हा हा निकाल तुमच्या बाजूला आला तर घरच्यांची, खास तुमच्या वडिलांची, बहिणीची, पत्नीची काय प्रतिक्रिया होती? सर्व निवांत होते. आणि फायनली सर्वांनी मला फोन पण केलं, मी बाहेर होतो त्यावेळी, सर्वांनी फोन पण केलं आणि सर्वांनी फक्त हे सांगितलं मला. आणि मला एवढं चांगलं वाटलं की क्रांती आणि माझ्या बाबांनी मला फोन केलं आणि सर्वात प्रथम त्यांनी हे सांगितलं, समीर सत्याची जीत झालेली आणि सत्यमेव जयते. अशाच प्रकारे पुढेही जे इतर आरोप त्यांच्यावर झाले आहेत त्यामध्येही त्यांना न्याय मिळतील आणि त्यांनी केलेली कारवाई ती कशी योग्य आहे तेही भविष्यामध्ये समोर येईल असा त्यांचा दावा आहे, विश्वास आहे. त्याचबरोबर आज मिळालेल्या या विजयामुळे किंवा हे क्लीन चिटमुळे त्यांना आनंदही होत आहे, त्याचबरोबर ते समाधानी आहेत. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.